हाय फ्रेंड्स एम पी सी स्मार्ट लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नंबर सिस्टीम अर्थात संख्याज्ञानावर आधारित काही क्यूज बघत आहोत त्यामध्ये टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी मीन्स विभाजितेच्या कसोट्या ज्या आहेत एकपासून तर सतरापर्यंत त्यावर आधारित हे काही क्यूज आहे पहिला क्वेश्चन आहे शंभर ते तीनशे अंकांमधील तेराने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती ऑप्शन नंबर फर्स्ट ट्वेंटी फोर सेकंड ऑप्शन सिक्स्टीन थर्ट थर्ड ऑप्शन नाईन्टीन अँड फोर्थ ऑप्शन थो एटीन शंभर ते तीनशे अंकांमध्ये तेरा निश्चित भाग जाणाऱ्या एकूण संख्या जर का शोधायचं असेल तर आपल्याला यामध्ये आपण दोन भाग करून घेऊ त्यानंतर मी जे सांगतो त्या पद्धतीने करा जसं की शंभर आहे शंभर आणि तीनशे याला ब्रॅकेटमध्ये टाकले या दोनचं काय करू आपण वजाबॅक करू मात्र या शंभरच्या पुढची म्हणजे आफ्टर आफ्टर म्हणजेच ए मायनस तीनशेच्या आधीची आधीची म्हणजे बिफोर बिफॉर बी फोर म्हणजे ए मायनस बी घेतलं त्याच्यानंतरची जी तेराने निश्चित भाग जाणारी ज्या जा संख्या आहे इथे काय करायचं आपल्याला प्लस तेरा आणि भागेलासुद्धा तेराच करायचं आहे म्हणजे काय झालं ब्रॅकेटमध्ये शंभरच्या नंतरची संख्या मीस आफ्टर आ वजा तीनशेच्या आधीची संख्या म्हणजे बिफोर ब्रॅकेट कम्प्लीट प्लस तेरा आणि भागेला तेरा असं आपण एक इक्वेशन तयार केलं आता आपल्याला शंभरच्या नंतरची अशी संख्या शोधायची हो आहे ज्याला तेराने भाग जातो त्यासाठी आपल्याला इकडे आपण करून घेऊ शंभर भागेला किती तेरा तेरा म्हणजे पाच सात तेरसा कमाटे आता तेरसाती एक्क्याण्णव म्हणजे सातचा सा भाग गेला एक्क्याण्णवला आफ्टर दॅट नाईन उरले आता हे जे नाईन उरले त्याच्यानंतर हे शेवटची रिमेन्स झाली मीन्स बाकी झाली आता काय करायचं आपल्याला हे तेरा वजा जा नऊ मीन्स भाजिक जो आहे भाजक वजा बाकी करायचं आहे उरलेले जे आहे ते काय तर मग तेरावाजं नाव म्हणजे चार हे जे चार आहे या हंड्रेडमध्ये प्लस करायचे आहे म्हणजेच एकशे चार, एक चार। अर्थातच पहिली संख्या आपल्याला सापडली आफ्टर म्हणजे शंभरनंतर येणारी संख्या कोणती तर एकशे चार ज्या संख्येला तेराने भाग जातो म्हणून ए बरोबर घेतले बर आपण एकशे चार आता आपल्याला बी शोधायची आहे बी शोधण्यासाठी आपल्याला तीनशे डिवायडेड बाय पुन्हा तेरा करूया तेर दोन्ही सव्वीस उरले चार झालेचाळीस तेरत्री एकोणचाळीस उरला एक, एक। हा जो लास्ट आहे एक जो बाकी झालेला आहे या तीनशे आफ्टरसाठी म्हणजेच तीनशेच्या बिफोरसाठी डायरेक्ट वचा एक करायचा म्हणजे इथे काही तेरा वचा एक बरोबर बारा बारा प्लस न करता डायरेक्टली जो रिमेन आहे तो वचा केला म्हणजेच आले किती दोनशे नव्याण्णव अर्थातच हा झाला बिफोर बिफोर म्हणजेच काय तीनशेच्या आधीची संख्या जिला तेराने भाग जातो म्हणजे बी म्हणजे आलेला आहे दोनशे नव्याण्णव आता हेच इक्वेशन आपण सॉल्व करून घेऊ या इक्वेशनमध्ये फक्त एका एवढं लक्षात ठेवा की ए मायनस बी न करता बी मायनस ए करा ते सोपं जाईन आपल्याला दोनशे नव्याण्णव हा तीनशेच्या आधीची वर्गसंख्या आहे वजा एकशे चार प्लस तेरा भागेला तेरा आता दोनशे नव्याण्णव वजा एकशे चार नवातून चार गेले पाच राहिले नवातून शून्य नऊ आणि दोन वजा एक म्हणजे एक एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव अधिक तेरा भागेला तेरा आता पाचन तीन आठ नऊ न एक दहा आणि एक हातचा दिला तर येतं दोन दोनशे आठ भागेला तेरा तेरा एका तेरा तेरा एक तेरा, एक तेरा एक तेरा उरले किती वीस वजा तेरा म्हणजे सात उरलेले आहे ते सद इथे अटॅच केले आठला तर झाले अठ्याहत्तर तेरसक्कम अठ्याहत्तर ॲट काय आलेलं आहे सोळा आलेला आहे अर्थातच शंभर ते तीनशे अंकांमधील तेराने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या आहे सोळा म्हणून सेकंड ऑप्शन राईट येते देन वर गोइंग टू सॉल्व्ह सेकंड प्रॉब्लेम दोनशे ते सहाशे अंकांमधील सोळाने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती ऑप्शन नंबर फर्स्ट ट्वेंटी फायव्ह सेकंड ऑप्शन ट्वेंटी सेवन थर्ड ऑप्शन ट्वेंटी सिक्स अँड फोर्थ ऑप्शन फिफ्टी उप आपल्याला याचे दोन भाग करायचे आहे आता काय करायचं दोनशेच्या नंतरची संख्या म्हणजेच आफ्टर टू हंड्रेड वचा सहाशेच्या आधीची संख्या म्हणजेच बिफोर सिक्स हंड्रेड म्हणजे बी ए मायनस बी प्लस सोळा भागेला सोळा हे आपण इक्वेशन तयार केलं आता हेच इक्वेशन आपण नंतर फॉलो करायचं आहे दोनशेच्या नंतरची संख्या जिला सोळाने शेअस भाग जातो त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा दोनशे लिहून घेतले भागेला किती सोळा सोळा एक हो, सोळा उरले चार झालेचाळीस सोळा दोन्ही बत्तीस उरले किती आठ देअर फोर सोळा वजा आठ म्हणजे ह्या सोळातून आठ वजा केल्या तर काय आलेले आहे चार म्हणजे आठ आणि आठ सोळा आठ हे जे आठ आहे इथे प्लस केले तर आले दोनशे आठ ही संख्या मीन्स ए दोनशे नंतरची संख्या आलेली आहे जिला सोळाने निशेष भाग जातो ती आहे दोनशे आठ त्यानंतर आता आपल्याला सहाशेच्या पूर्वीची संख्या काढायची आहे मीन्स बिफोर सिक्स हंड्रेड काढायचा आहे सहाशे भाग भागेला किती पुन्हा सोळा सोडत्री अठ्ठेचाळीस उरले बारा झाले एकशे वीस सोळेसत्ती एकशे बारा उरले आठ हे डायरेक्टली आठ इथे वजा करायची आहे आठ सहाशे वजा आठ म्हणजे पाचशे किती ब्याण्णव पाचशे ब्याण्णव ही बिफोर सिक्स हंड्रेड व्हॅल्यू झाली म्हणजे इथे येणार आहे पाचशे ब्याण्णव आता आपल्याला काय करायचं आहे ए वजा बी न करता बी वजा सी आपल्या वजा करण्यासाठी स्विस्कर होतं म्हणून पाचशे ब्याण्णव वजा एकशे दोनशे आठ ब्रॅकेट कंप्लीट प्लस सोळा भागेला किती सोळा दोनातून आठ जात नाही बारातून आठ गेले चार राहिले चौला एक नवातून एक गेला आठ राहिला पाचातून दोन गेले तीन राहिले तीनशे चौऱ्याऐंशी पाचशे ब्याण्णव मायनस दोनशे आठ बरोबर तीनशे चौऱ्याऐंशी प्लस सोळा भागेला सोळा तीनशे चौऱ्याऐंशी प्लस सोळा होतं चारशे चारशे भागेला किती सोळा सोळा एक सोळा सोड दोन्ही बत्तीस चाळीस हजार बत्तीस म्हणजे आठ आठ याला अटॅच केले तर झाले ऐंशी सोळा पंच ऐंशी अर्थातच ॲट लास्ट ट्वेंटी फाईव्ह असे आन्सर आलेलं आहे दोनशे ते सहाशे अंकांमध्ये सोडाने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या येतं पंचवीस म्हणून फर्स्ट ऑप्शन राईट येते <laughs> देन वर्गिंग टू सॉल्व्ह थर्ड प्रॉब्लेम दोनशे ते सहाशे अंकांमधील चार पाच व सहा या तिन्ही संख्याने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती ऑप्शन क्रमांक फर्स्ट फोर ऑप्शन क्रमांक सेकंड सिक्स ऑप्शन क्रमांक थर्ड सेवन अँड ऑप्शन क्रमांक फोर एट फर्स्ट ऑप्शनमध्ये फाईव्ह हे बाय मिस्टेक आलेले आहे म्हणून तिथं चार लक्षात घ्या फोर ऑप्शन आहे आता याचे दोन भाग करून घेऊ सुरुवातीला आपण या इथे जाणार आहोत दोनशेच्या नंतरची संख्या म्हणजेच आफ्टर टू हंड्रेड मायनस सहाशेच्या पूर्वीची संख्या मीन्स बिफोर सिक्स हंड्रेड ओके ए मायनस बी आता या अंकांमधील म्हणजे इथं कला आपण प्लस सहा पाच चार पाच आणि सहा याचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा चारा पंच वीस वीस सकम एकसेस म्हणजेच एक्शे वीसने एक निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या आपल्याला शोधत काढायची आहे डिवायडेड बाय एकशेवीस काय आलं दोनशेच्या पूर्वीची संख्या वजा सहाशे दोनशेच्या नंतरची संख्या वजा सहाशेच्या पूर्वीची संख्या प्लस एकशे वीस भागाला एकशे वीस ही इक्वेशन आपण फॉलो केलं की आपल्याला याच प्रश्नाचं राईट आन्सर नि निघतं आहे यासाठी आपल्याला सुरुवातीला जावं लागेल की दोनशे नंतरची संख्या जिला ने भाग जातो डायरेक्टली आपल्या लक्ष येतं की दोनशे चाळीस येणार बा म्हणून म्हणजेच ए झाले दोनशे चाळीस बघा कसं ते दोनशे भागेला एकशे वीस एकशे वीस एक एकशे वीस म्हणजे उरले किती ऐंशी आता एकशे वीस मायनस ऐंशी बरोबर किती होतं चाळीस हे चाळीस इथे काय केले प्लस केले म्हणजेच किती झालं दोनशे चाळीस दोनशे चाळीस आपण लिहूनच घेतलेले आहे आफ्टर टू हंड्रेड व्हॅल्यू आहे दोनशे चाळीस जिला चार पाच व सहा अर्थात एकशे वीस आणि निशेष भाग जातो आता सहाशेच्या पूर्वीचे आपण काढू त्यासाठी आपण लक्षात घ्या सहाशे घेतले आपण सहाशेच्या पूर्वीची म्हटलं तर इथंसुद्धा एकशे वीस घेऊ एकशे वीस बराबांचे साठ म्हणजे वीस पंच काय येतं सहाशे येतं डायरेक्टली शून्य 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 आता हे जे शून्य आहे काहीच रिमेंट राहिलेलं नाही म्हणून आपण प्लस शून्य केलं तर सहाशेच येतं अर्थातच काय सहाशेच्या पूर्वीचे नव्हे तर सहाशे से हे ॲट अशी संख्या आहे जिला चार पाच सहा अर्थात एकशे वीसने निशेष भाग जातो म्हणून इथे सहाशेच आपण घेणार बी बरोबर सहाशे आता एक क्वेशन आपण फॉलो करणार सहाशे वजा एकशे वीस प्लस एकशे वीस भाग याला एकशे वीस सहाशे वजा दोनशे चाळीस सॉरी आता इथे शून्य दहातून चार गेले सहा राहिले हातच एक म्हणजे तीनशे साठ सहाशे वजा दोनशे चाळीस जर केलं तर तीनशे साठ येतं प्लस एकशे वीस भागेला एकशे वीस शून्य शून्य सहा दोन आठ आणि इथं चारशे ऐंशी ओके चारशे ऐंशी भागेला एकशे वीस अर्थात शून्य शून्य कॅन्सर ॲन्सर एक बारा बार चूक अठ्ठेचाळीस फायनल आन्सर आलेला आहे चार दोनशे ते सहाशे अंकांमध्ये चार पाच सहा अर्थातच एकशे वीसने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या आहे तर चार म्हणून फर्स्ट ऑप्शन राईट येते नाव आर गोईंग टू mm -hmm. सॉल्व फोर्थ प्रॉब्लेम दोनशे पन्नास ते हजार या अंकांमधील तिन्ही निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती फर्स्ट ऑप्शन टू हंड्रेड सेकंड ऑप्शन टू हंड्रेड फिफ्टी वन थर्ड ऑप्शन टू हंड्रेड फोर्टी नाईन अँड फोर्थ ऑप्शन टू हंड्रेड फिफ्टी आपल्याला दोन भाग करायचे आहे आता सुरुवातीला आफ्टर टू हंड्रेड फिफ्टी मीन्स ए मायनस बिफोर वन थाउजंड म्हणून ए मायनस बी प्लस तीन भागेला तीन हेच इक्वेशन आपल्याला पुढे फॉलो करायचं आहे दोनशेच्या नंतरची दोनशे पन्नास नंतरची तिन्ही निशेष बाग संख्या आहे तर डायरेक्टली घेतलं तर दोनशे बावन्न त्याच्यानंतर हजारच्या पूर्वीची तिन्ही निषेध बाग संख्या आहे ते नऊशे नव्याण्णव आता काय करायचं आपल्याला इथे हेच इक्वेशन फॉलो करू नऊशे नव्याण्णव व दोनशे बावन्न प्लस तीन भागेला तीन सातातून दोन नवातून दोन गेले सात राहिले नवातून पाच गेले चार राहिले आणि नवातून दोन गेले सात राहिले सातशे सत्तेचाळीस प्लस तीन भागेला तीन अर्थातच सातशे पन्नास भागेला तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा उरला एक झाले पंधरा तीनपाची पंधरा आणि हा कट केलेला झिरो येते अर्थातच फायनली आन्सर आलेला आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नास ते हजारे अंकांमधील तिन्ही निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या येतात दोनशे पन्नास म्हणून फोर्थ ऑप्शन राईट येते नव आर गोइंग टू सॉल्व फिफ्थ प्रॉब्लेम शंभर ते तीनशे अंकांमध्ये सातने निषेध भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती ऑप्शन क्रमांक फर्स्ट ट्वेंटी फोर सेकंड ऑप्शन ट्वेंटी सिक्स थर्ड ऑप्शन ट्वेंटी एट अँड फोर्थ ऑप्शन ट्वेंटी सेवन शंभर ते तीनशे अंकांमधील सातने निषेध भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या विचारण्यात आलेली आहे ॲट फर्स्ट आपण इक्वेशन तयार करूया शंभरच्या नंतरची म्हणजेच आफ्टर वन हंड्रेड किंवा हंड्रेड ए मायनस तीनशेच्या पूर्वीची मीन्स बी बिफोर थ्री हंड्रेड ए मायनस बी प्लस सेवन भागेला सेवन असं आपण इक्वेशन केलं ते फॉलो करणार आहोत शंभरच्या पूर्वीची मीन्स आपण शंभर घेतले डिवायडेड बाय सात सात एक सात उरले तीन झाले तीस सात चूक अठ्ठावीस उरले दोन मीन्स आपण काय करणार सात वजा दोन बरोबर किती पाच हे पाच जे आहे इथे प्लस करणार म्हणजेच एकशे पाच ही काय आले आपल्याला शंभर नंतरची संख्या जिला सातने निशेष भाग जाते मीन्स ए आता आपल्याला म्हणजे सीता आपण एकशे पाच लिहून घेतले ए म्हणजेच आता आपल्याला तीनशेच्या पूर्वीची मीन्स बिफोर थ्री हंड्रेड काढायची आहे त्यासाठी पुन्हा आपण तीनशे भागेला सात सात त्री एकवीस नऊ उरले सातशे अठ्ठावीस दोन उरले झाले वीस सात दोन्ही चौदा उरले किती तर सहा हे जे सहा आहे इथे डायरेक्टली आपण मायनस करणार आहोत म्हणजेच दोनशे काय येतं चौऱ्याण्णव बी म्हणजे येतं दोनशे चौऱ्याण्णव अर्थातच तीनशेच्या पूर्वीची दोनशे चौऱ्याण्णव अशी संख्या दिला सातने निश्चित भाग जातो आता आपण इक्वेशन फॉलो करणार दोनशे चौऱ्याण्णव मायनस एकशे पाच अधिक सात भागेला सात चारातून पाच जात नाही चौदातून पाच गेले नऊ राहिले हातवला एक नवातून एक गेला आठ राहिले आणि दोनातून एक गेला एक राहिला प्लस सात भागेला सात नवन सात सोळा हा चोला एक नऊ आठ आणि एक नऊ आणि हा एक एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव भागेला सात सात एक सात सात दोन्ही चौदा उरले किती एकोणीस वजा चौदा म्हणजे पाच झाले छप्पन साते आठी छप्पन फायनली आन्सर आलेला ट्वेंटी एट अर्थातच शंभर ते तीनशे अंकांमध्ये सातने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या येतं अठ्ठावीस म्हणून थर्ड ऑप्शन राईट येते नव आर टू सॉल्व सिक्स्थ प्रॉब्लेम शंभर ते दोनशे अंकांमधील दोन तीन व सोबतच चार निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती फर्स्ट ऑप्शन फो फोर इथे पाच नसून चार आहे सेकंड ऑप्शन एट थर्ड ऑप्शन टेन अँड फोर्थ ऑप्शन ट्वेल याचे दोन भाग करूया आणि याचं इक्वेशन तयार करू शंभरनंतरची येणारी संख्या मिन्स आफ्टर हंड्रेड ए मायनस दोनशेच्या पूर्वी येणारी संख्या मीन्स बिफोर टू हंड्रेड मीन्स बी हे इक्वेशन पूर्ण केलं प्लस दोन गुन्हेला तीन गुन्हेला चार म्हणजे बेत्रीस सहा सहा चूक चोवीस भागेला किती चोवीस ही इक्वेशन आपल्याला पुढे फॉलो करायचं आहे आता त्यासाठी आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यावं लागेल की शंभरनंतर अशी कोणती संख्या येतं ज्याला चोवीस भाग जाते त्यासाठी आपण शंभर लिहून घेणार भागीला किती चोवीस चोवीस चूक छानणव नाईंटी सिक्स उरली किती चार देअर फोर चोवीस वजा चार बरोबर किती येतं वीस हे वीस याच्यामध्ये प्लस केले तर येतं एकशे वीस अर्थातच शंभर नंतरची संख्या जिला चोवीसने अर्थातच दोन तीन चारने निशेष भाग जातो म्हणून ए म्हणजेच काय झाले जा एकशे वीस आता सुद्धा काढूया म्हणजे दोनशेच्या पूर्वीची अशी संख्या ज्याला दोन व तीनने दोन तीन चारने निशेष भाग जातो म्हणजे दोनशेच घेतले दोनशे भागेला किती चोवीस इथे आपण लक्षात घेणार आठ आठ चूक बत्तीस तीन आठ ती चोवीस आठ दोन सोळा सोळा तीन एकोणवीस म्हणजे एकशे ब्याण्णव चोवीस गुन्हेला आठ म्हणजे एकशे ब्याण्णव शून्यातून दोन गेले आठ राहिले हा चोला आला एक शून्य म्हणजे दहा दहातून दहा गेले शून्य राहिला इथेसुद्धा शून्य म्हणजेच काय आठ हा जो आठ आहे इथे डायरेक्टली मायनस करणार म्हणजे इथे एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव येतं बी आता इक्वेशन आपण फॉलो करणार एकशे ब्याण्णव मायनस एकशे वीस प्लस चोवीस भागेला किती चोवीस दोन वजा शून्य म्हणजे दोन नवातून दोन गेले सात राहिले बहात्तर बहात्तर अधिक चोवीस भागेला चोवीस इथे येतं सहा नऊ बहात्तर अधिक चोवीस म्हणजे शहाण्णव भागेला चोवीस चोवीस एक चोवीस चोवीस चूक छान्णव म्हणजेच ॲटलास्ट लास्ट आलेला आहे फोर शंभर ते दोनशे अंकांमध्ये दोन तीन चार अर्थात चोवीसने निशेष भाग देणाऱ्या संख्यांची एकूण संख्या तर चार म्हणून फर्स्ट ऑप्शन राईट येते नव आर गोईंग टू सॉल्व्ह सेवन प्रॉब्लेम दोनशे ते सहाशे अंकांमध्ये सतराने निश्चित भाग देणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती फर्स्ट ऑप्शन ट्वेंटी फोर सेकंड ऑप्शन ट्वेंटी फाईव्ह थर्ड ऑप्शन ट्वेंटी थ्री अँड फोर्थ ऑप्शन ट्वेंटी वन ॲट फर्स्ट आपण दोन भाग करणार आणि इक्वेशन तयार करू दोनशेनंतर येणारी अशी संख्या जिला सतरा निशेष भाग जातो म्हणून ते येतं ए मायनस सहाशेच्या पूर्वीची अशी संख्या जिला सतराने भाग जातो मीन्स बिफोर सिक्स हंड्रेड बिफोर बिफोर म्हणून बी प्लस सतरा भागेला सतरा आता आपण दोनशे नंतरची येणारी अशी संख्या शोधणार आहोत जिला सतरा निशेष भाग जातो त्यासाठी आपण दोनशे लिहून घेणार डिवायडेड बाय सतरा सतरा एक सतरा आता वीस वजा सतरा म्हणजे तीन झाले तीस सतरा दोन चौतीस होतात म्हणून सतरा एक सतराच घेणार सतरा आहे सतरा इथे किती उरतं तर तेरा उरते तीस वजा सतरा म्हणजेच तेरा आता काय करणार आपण की हे सतरा वजा तेरा बरोबर काय तर चार हे चार इथे ॲड केले दोनशे प्लस चार तर काय झालं दोनशे चार हे दोनशे चार म्हणजेच अशी संख्या दोनशेनंतर येणारी जिला सतरा निश्चित भाग जातो म्हणून ए म्हणजे आलं दोनशे चार आता बीसुद्धा शोधणार सहाशे डिवायडेड बाय सतरा सतरा त्री एक्कावन्न ओके सतरा त्री एक्कावन्न आता उरले किती साठ वजा एक्कावन्न म्हणजे नऊ झाले नव्वद सतरापंच पंच्याऐंशी सतरापंच पंच्याऐंशी ओके म्हणजे उरले किती पाच हे जे पाच आहे आपण पाच जे उरलेले आहे ते डायरेक्टली ते मायनस करतो सहाशे वजा पाच म्हणजेच काय किती पाचशे पंच्याण्णव पाचशे पंच्याण्णव अशी संख्या आली आपल्याली जे सहाशेच्या आधीची आहे आणि तिला सतरा निशेष भाग जातो म्हणून बी बरोबर पाचशे पंच्याण्णव आता हीच इक्वेशन आपण सा सॉल्व करणार पाचशे पंच्याण्णव वजा दोनशे चार प्लस सतरा भागेला सतरा पाच वजा चार म्हणजेच एक नवातून शून्य गेले नऊ राहिले पाच वजा दोन म्हणजे तीन तीनशे एक्क्याण्णव प्लस सतरा भागेला सतरा आता इथे बघा एक सात आठ नऊ एक दहा हा चोला एक म्हणजे चारशे आठ भागेला सतरा सतरा एका सतरा सतरा दोन्ही चौतीस चौतीस चाळीस वाजा चौतीस म्हटलं तर सहा उरले झाले अडुसष्ट सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा तरी एकावन्न सतरा चूक अडुसष्ट म्हणजे इथं चार चोवीस ॲट लास्ट फायनली आन्सर चोवीस आलेला आहे अर्थातच दोनशे ते सहाशे या अंकांमध्ये सतराने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या येतं चोवीस म्हणून फर्स्ट ऑप्शन राईट येते नाव आर गोइंग टू सॉल्व एट प्रॉब्लेम दोनशे ते चारशे या अंकांमधील दोन व तीन निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती फर्स्ट ऑप्शन थर्टी सेकंड ऑप्शन थर्टी थ्री थर्ड ऑप्शन सिक्स्टी सिक्स अँड फोर्थ ऑप्शन सिक्स्टी आपण दोन भाग करून घेऊया याच्यामध्ये बघा दोनशेच्या नंतरची मीन्स आफ्टर टू हंड्रेड ए लिहिला आपण ए फॉर आफ्टर मायनस चारशेच्या पूर्वीची अर्थातच बिफोर फोर हंड्रेड म्हणून बी लिहिलेलं आहे ए मायनस बी प्लस दोन व तीनने म्हणजेच किती सहाने डिवायडेड बाय सहा इक्वेशन काय आलं दोनशेच्या नंतरची ए वजा चारशेच्या पूर्वीची बी ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सिक्स डिवायडेड बाय सिक्स आता दोनशे नंतर येणारी अशी संख्या जिला सहाने निशेच भाग जातो ते आपण शोधणार आहोत दोनशे भागेला किती सहा सायंत्री अठरा उरले दोन झाले वीस सायंत्री अठरा उरले दोन मीन्स सहा वजा दोन बरोबर -बर चार हे जे चार आहे इथं प्लस केले म्हणजे दोनशे चार दोनशे चार ही अशी संख्या आहे ज्याला दोनशे नंतर ती येतं आणि सहाने भाग अर्थात दोन व तिने निशेच भाग जातो म्हणला आपण ए म्हटलं आहे दोनशे किती चार आता आपल्याला बी शोधायचं आहे मीन्स चारशेच्या पूर्वीची अशी संख्या शोधायची आहे ज्याला दोन वतीने निशेष भाग देणार इथे आपण चारशे लिहून आहे भागेला सहा 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 छत्तीस उरले किती चार झाले चाळीस सहा सहा छत्तीस उरले किती चार हे चा जे चार आहे इथे मायनस करणार मीन्स दोन तीनशे शहाण्णव अस्शी चारशेच्या पूर्वीची संख्या शोधून निघतं जिला दोन व तीन अर्थात सहाने निशेष भाग जातो म्हणून हिला बी आपण घेणार दोनशे छा सॉरी तीनशे शहाण्णव तीनशे शहाण्णव हो बी आली आता आपण इक्वेशन सॉल्व करूया तीनशे शहाण्णव हो वजा दोनशे चार ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सिक्स डिवायडेड बाय सिक्स सहा वजा चार म्हणजे दोन नऊ वाजा शून्य म्हणजे नऊ आणि तीन वजा दोन म्हणजे एक प्लस सिक्स डिवायडेड बाय सिक्स एकशे अठ्ठ्याण्णव भागेला सहा सहा एक सहा सायंत्री अठरा उरला एक झाले अठरा सायंत्री अठरा ॲटलास्ट लास्ट ॲन्सर आलेला आहे थर्टी थ्री दोनशे ते चारशे अंकांमध्ये दोन व तीन अर्थात सहाने निषेध भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या आहे तर तेहत्तीस म्हणून सेकंड ऑप्शन राईट येते नवर गोइंग टू सॉल्व नाईन प्रॉब्लेम दोनशे पन्नास ते हजारे अंकांमधील सातने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती ऑप्शन क्रमांक फर्स्ट एकशे से पाच सेकंड ऑप्शन एकशे से सहा थर्ड ऑप्शन एकशे सात आणि फोर्थ ऑप्शन एकशे दहा दोन भाग करून घेणार आणि इक्वेशनमध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट अप करू दोनशे पन्नास नंतर येणारी सातने निशेष भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे मीन्स आफ्टर टू हंड्रेड फिफ्टी मीन्स ए मायनस बिफोर वन थाउजंड हजारच्या पूर्वीची अशी संख्या जिला सातने निशेष भाग जातो ती शोधायची आहे मीन्स बिफोर थाउजंड बी प्लस सेवन डिवायडेड बाय सेवन ही क्वेश्चन आपण सॉल्व करून घेणार परंतु दोनशे पन्नास नंतर येणारी अशी संख्या शोधायची आहे जिला सातने निशेष भाग जातो त्याससाठी आपण दोनशे पन्नास लिहून घेणार भागेला सात सात त्री एकवीस उरले चार झाले चाळीस साताबाचा पस्तीस उरले किती पाच देअर फोर भाजेक वजा बाकी मीन्स सात वजा पाच बरोबर दोन आणि हे जे दोन आहे इथे प्लस केले मीन्स दोनशे बावन्न ही अशी संख्या आहे दोनशे पन्नास नंतरची जिला सातने निशेज भाग जातो म्हणून आफ्टर टू हंड्रेड फिफ्टी मन्स याला ये दिलं आहे नंतर आपण घेणार इथे आपण दोनशे बावन्न घेणार आता आपल्याला थाउजंडच्या आधीची संख्या शोधायची जिला सात सातने निशेष भाग जातो आता थाउजंड आपण लिहून घेणार बिफोर डिवायडेड बाय सेवन सात एक सात उरले तीन झाले तीस सात चूक अठ्ठावीस उरले दोन झाले वीस सात दोन्ही चौदा उरले सहा हे जे लास्टची जी बाकी आहे सहा म्हणजे थाउजंडच्या बिफोर काढायचं असेल तर डायरेक्टली का ते काय करणार थाउजंड मायनस सिक्स करणार तर ते येतं नऊशे चौऱ्याण्णव बी आलेला आहे नऊशे चौऱ्याण्णव आता इक्वेशन सॉल्व करणार नऊशे चौऱ्याण्णव वजा दोनशे बावन्न प्लस सात भागेला सात चार वाजा दोन म्हणजे दोन नऊ वाजा पाच म्हणजे चार नऊ वाजा दोन म्हणजे होतं सात सातशे बेचाळीस अधिक सात भागेला सात मिश येतं सातशे एकोणपन्नास भागेला सात सात एक सात सात एक सात सात सा सा शून्य शून्य हातचं आलं आले चार साती साती एकोणपन्नास अर्थातच फायनली आन्सर येतं एकशे सात म्हणूनच दोनशे पन्नास ते थाउजंड या अंकांमधील सातने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या येतं एकशे सात थर्ड ऑप्शन राईट येते ॲट लास्ट वे आर गोइंग टू सॉल् टेन्थ प्रॉब्लेम दोनशे ते चारशे अंकांमधील पाचव सहाने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती फर्स्ट ऑप्शन चार सेकंड ऑप्शन पाच थर्ड ऑप्शन सहा अँड फोर्थ ऑप्शन सेवन ॲट फर्स्ट आपण इक्वेशन तयार करणार दोनशे नंतर येणारी मीन्स आफ्टर टू हंड्रेड हे आपण ए लक्षात घेऊ जिला पाच व सहा अर्थातच सहा पंच तीस निशेष भाग जाईल मायनस चारशेच्या जा पूर्वीची मीन्स बिफोर पूर फोर हंड्रेड अशी संख्या जिला तीस नेनिशेस भाग जाईल ते आपल्याला शोधायचं आहे प्लस थर्टी डिवायडेड बाय थर्टी हे आपलं इक्वेशन आलं आता आपल्याला दोनशे नंतरची संख्या शोधायची आहे जिला तीस नेनिशेस ते भाग जाईल त्यासाठी आपण दोनशे लिहून घेऊ दोनशे भागेला किती तीस ओके okay. तीन सकाम अठरा म्हणजे सहा शून्य शून्य सायंत्री अठरा दोनशे वजा एकशेऐंशी म्हणजे वीस आले आता हे जी वीस आहे डेअर फोर भाज्यक आहे थर्टी वजा बाकी आलेल्या वीस म्हणजे आलेले आहेत दहा हे दहा याच्यामध्ये ॲड करू दोनशेमध्ये ती झाली मग दोनशे दहा दोनशे दहा ही अस्सी व्हॅल्यू आहे आफ्टर टू हंड्रेड की जिला पाच व सहा अर्थात तीसने निशेष भाग जातो म्हणून ए म्हणजे आपण लिहून घेतला दोनशे दहा आता आपण बी सॉल्व्ह करूया चारशेच्या पूर्वीची संख्या शोधण्यासाठी चारशे भागेला तीस इथे एक तीस चारशे वचा तीस उरलेले आहे दहा हा शून्य अटॅच केला झाला शंभर त्री नव्वद पुन्हा का उरतं दहा हे लास्ट उरलेले जे पाकी आहे हे डायरेक्टली चारशे वजा दहा करायचे असते म्हणजे तीनशे नव्वद येणार चारशे वजा दहा म्हणजे तीनशे नव्वद मीन्स चारशेच्या पूर्वीची तीनशे नव्वद ही एक एकमेव संख्या आहे जिला पाच व सहाने निशेच भाग जातो म्हणून बी म्हणजे येतं तीनशे नव्वद आता आपण इक्वेशन सॉल्व्ह करून घेणार तीनशे नव्वद वजा दोनशे दहा प्लस तीस भागेला तीस तीनशे नव्वद वजा दोनशे दहा आता शून्य आठ आणि एक एकशे ऐंशी प्लस तीस भागेला तीस एकशे ऐंशी अधिक तीस म्हणजे होतं दोनशे दहा भागेला तीस शून्य शून्य की आन्सर तीन एक तीन 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 आठ चोवीस तीन सात एकवीस म्हणजे सात आलेलं आहे फायनल आन्सर सात येतं दोनशे ते चारशे अंकांमधील पाच व सहा आणि निशेच भाग देणाऱ्या संख्यांची एकूण संख्या येतं सात म्हणून फोर्थ ऑप्शन राईट येते ओके जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा इफ यू एनी क्युरीज रिलेटेड टू गिवन प्रॉब्लेम प्लीज कमेंट मी इन द कमेंट बॉक्स चॅनल सबस्क्राईब करा जर का चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला येणार माझी नवीन व्हिडिओ त्वरितच प्राप्त होतील थँक्स थँक्स फॉर वॉचिंग